तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या युट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजच्या इथे म्हणजे 14वी होळी, आणि होळीसाठी आलो होते म्हणजे बोर्ली कोळीवाड्यामध्ये. आणि आज कुठल्या पाड्याची पाली आहे? वाडीपाड्याची होळी लावायची पाली आहे. तर मित्रांनो, आज रात्री फुल धमाल एन्जॉय असणार आहे. आणि किती वाजेपर्यंत? ओमसाई मित्र मंडळ. आणि पूर्ण बोर्ली गावाची एकच होळी असते ना, त्याच्यामुळे पूर्ण हे जे 4-5 गाव आहेत ना आमच्या आजूबाजूचे, त्यामध्ये बोर्ली गावामध्ये एवढी धमाल आणि मजा मस्ती असते ना, ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला नक्की भेट. आणि आता होळीची सुरुवात झाली आहे. होळी तुम्ही उभी करताना बघितली असेल. आणि आता सर्व फुलापानांनी होळीला आहेत ना, ते सजवण्याचं काम चालू आहे. आणि आता ही होळी सजवून झाली ना की इकडे थोडं डेकोरेशन करणार आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. इकडचं डेकोरेशन झालं ना की तुम्हाला दाखवतो. होळी लावून तर झालेली आहे, आता आपण डेकोरेशन कसं होतं ते बघू. त्याच्यानंतर आपण जाऊ ते म्हणजे आपल्या कोरलाय गावामध्ये. आणि आपले सबस्क्राईबर भेटले आहेत बारीक बारीक. बाबू, नाव काय तुझं? शौर्य. कवापासून देखतेस व्हिडिओ? कधीपासून. कधीपासून? जुने आहे. कवा जुन्यापासून? कधीपासून. धन्यवाद, धन्यवाद. आणि मित्रांनो, होळी आहे ना ती सजवण्याचं काम चालू आहे. आता आणि मित्रांनो, होळीचं डेकोरेशन आहे ना ते कम्प्लीट झालेलं आहे आता. आणि आता वाजलेत ते म्हणजे 6. तर आता आपण जाऊन काकांना विचारू की प्रोग्राम कधी चालू होणार आहे. आणि सर्व छोटी पोरं आहेत ना ती मस्तपैकी मजा मस्ती करताना दिसत आहेत तुम्हाला. आणि मित्रांनो, आपल्या सोबत आहेत ते म्हणजे काका, तुमचं नाव सांगा. कमाने साहेब. आणि आता ही जी होळी आहे ती पूर्ण बोर्ली गावाची होळी आहे, म्हणजे बोर्ली कोळीवाडीची होळी. आणि आज काय प्रोग्राम आहे म्हणजे? आज आमच्या ओमसाई मित्र मंडळांची होळी आहे, परंतु आमच्या गावाची पूर्णतः होळी असते. गणपती कधीच चुकवत नाही गावात. होळी गणपती चुकवत नाही, सण चुकवतच नाही. बोर्ली आता प्रत्येक सणात जोरातच असतो. मी आता मी पोलीस असतो तरी 2005 साली नागपूरला होतो. नागपूरला विमानाने होळीसाठी एक दिवस आलो होतो. आणि ही आपली 14वी होळी आहे. तर ही होळी आहे ती किती वाजता लागणार आहे रात्री? होळी आम्ही 10:15 वाजता लावू. 10:30 वाजता. 10:30 वाजता. त्यात 5 मिनिट आम्ही नियमाप्रमाणे वागू. नक्की 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 नक्की. सर, प्रथमतः तुमच्या युट्यूबच्या चॅनलचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद. आणि काय बोला? आज एवढ्या वर्षी आम्ही ही परंपरा पाळत आलेलो आहोत. आणि आजच्या पुढे सुद्धा आम्ही ही परंपरा आम्ही पाळत राहणारच. आणि ही 14वी होळी झाल्यानंतर उद्या मोठी होळी आहे. मग उद्या संपूर्ण गावाची होळी आहे. संपूर्ण गावाची असं नाही, उद्या पण आपल्या बोर्ली गावामध्ये काहीतरी हे असणं प्रोग्राम असतो, म्हणजे बोटीमध्ये फिरतात सर्व. आमच्या गावाचा सण आहे, पारंपरिक सण आहे. आपण 100-150 वर्षापूर्वी आमचा सण आहे तो. आपण कसं आहे, आपण कोळी समाज आहे. कोळी प्रत्येकाची बोट आहे. जशी ज्याच्यावर आपला धंदा पाणी चालतो, आपला जीवन उद्योग चालतो, त्या बोटी उद्या सजवणार. आणि मस्त सजवतो ज्याची बोट, ज्याचे बेंजो लावणार, डीजे लावणार, बोट समुद्रा समोरच समुद्रामध्ये फिरवणार. मस्त दुपारी 1-2 वाजेपर्यंत जोपर्यंत भरती आहे तोपर्यंत फिरवणार, एन्जॉय करणार. रात्री आपली एन्जॉय पेक्षा आमचा धार्मिक सण आहे तो. आणि धार्मिक सण आम्ही करणारच. म्हणजे आपलं ज्या बोटींवर उदरनिर्वाह चालतो, आमचा कोळी समाजाचा धार्मिक सण आहे तो. आम्ही एक दिवशी नाचणारच. नक्की नक्की. आता पोलिसांचा प्रशासनाचा वेगळा विषय तो विषय. आता डायरेक्ट रात्री भेटू आपण. धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलला आता 1,00,000 सबस्क्राईबर आताच गेले. 2 आठवड्यापूर्वी झालेत. 10 लाख होतील. आणि आपला समाजातला एक माणूस पुढे जाईल, समाजाचा माणूस पुढे जाईल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या समाजाचा. आणि विनायक सोडेकर बोललो तर आम्हाला गर्व आहे. कुठेही भेटलात नाही, आमच्या गावातला आहे. माझ्या गावाची शूटिंग आहे हे आम्ही नेहमी सांगत असतो. धन्यवाद. भेटतो 10 लाख व्ह्यूअर्स होणार हे आमची तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. तर मित्रांनो, आता इकडचं डेकोरेशन तर आपण बघितलं. आता म्हणजे होळी लागेल ना तेव्हा आपण डायरेक्ट इकडे उभं राहिला. चला